नमस्कार बालमित्रो, आपणा सर्वांना खेळ खेळायला खूप आवडते. खेळ खेळण्याचे खूप फायदे आहेत. खेळ खेळल्यामुळे आपण आनंदी राहतो, मन प्रसन्न राहते, शरीर निरोगी राहते. खेळामुळे अनेक नैतिक मूल्य व वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा सुद्धा विकास होतो. खेळामुळे अवयवांमध्ये समन्वय निर्माण होतो. खेळामध्ये आपण हार किंवा जीत होत असते, त्यामुळे आपल्यामध्ये पराजय हा संयमाने व विजय हा आनंदाने मिळवण्याची सवय लागते. खेळातून दुःख, चिकाटी, सहनशीलता, सहकार्य, संघभावना, एकोपा, खिलाडूवृत्ती विकसित होते आणि आपला सर्वांगीण विकास होतो. खेळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पारंपरिक खेळ आहे, मैदानी खेळ आहे, बैठे खेळ आहे, मनोरंजनात्मक खेळ आहे, काही साहसी खेळ आहे, असे अनेक खेळाचे सुद्धा प्रकार आहेत. आज मी तुम्हाला काही खेळांची चित्रे दाखवणार आहे, तुम्ही त्याची नावे सांगायचं. हे कशाचं चित्र आहे? अगदी बरोबर, हे आहे लपंडाव या खेळाचं चित्र. बरोबर, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तर मुलं धावताना दिसत आहे आणि बाकीचे काय करत आहे? लपलेले दिसत आहे तुम्हाला. तर हा लपंडाव हा खेळ आहे. बरोबर, आता दुसरं चित्र पहा. हे चित्र बघा कशाचं आहे? अगदी बरोबर, हे आहे पोत्यातील उड्या. आपण काय करतो? पोत्यामध्ये बसून उड्या मारत मारत उड्या मारत अंतिम रेषेपर्यंत जातो आणि जो अगोदर अंतिम रेषेपर्यंत जातो तो विजयी होतो. अगदी बरोबर. आता हे चित्र तीन नंबरचं चित्र पहा. अगदी बरोबर, हे कशाचं आहे? चमचा लिंबू. अगदी बरोबर आहे तुमचं. तर लिंबू चमचा म्हणजे काय करतात? तोंडामध्ये चमचा धरून त्याच्यावरती लिंबू ठेवला जातो आणि तो लिंबू न पाडता अंतिम रेषेपर्यंत जो जाईल तो विजयी होतो. अगदी बरोबर. आता हे चौथं चित्र. बरोबर, अगदी तुमचं अगदी उत्तर बरोबर आहे. हा जो खेळ आहे त्याचं नाव आहे तळ्यात मळ्यात. एक गोल असं वर्तुळ केला जातो आणि त्या वर्तुळावरती हा खेळ घेतला जातो. अगदी बरोबर आहे. आता पाचवं चित्र पहा. हे चित्र पहा. अगदी बरोबर, तुमचं उत्तर बरोबर आहे. हा खेळ आहे क्रिकेट. आपल्या सर्वांना हा खेळ खूप आवडतो. लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हा खेळ आवडणार आहे आणि सगळेजण हा खेळ आवडीने पाहत असतात. अगदी बरोबर. आता सहावं चित्र पहा. हा खेळ कुठला आहे? खो खो. बरोबर, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. हा खो खो हा खेळ आहे. हा खेळ आपण शाळेमध्ये खेळत असतो. याच्यामध्ये दोन संघ असतात. अगदी बरोबर आहे, हा सांघिक खेळ आहे. त्यानंतरचं चित्र पहा. अगदी बरोबर, हा कबड्डी खेळ आहे. तुम्ही हा खेळ खेळला सुद्धा असाल. अगदी बरोबर, हा सुद्धा सांघिक खेळ आहे. याच्यामधून नेतृत्व विकासाला येतो. हे सर्व जे खेळ आहेत बालपण, हे खेळ खूप महत्वाचे आहेत आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.